त्याचं कार्य याला पण तोंड देत असतो आणि त्यातल्या त्यात आपला स्वतःचा स्वभाव आपल्याला आड येतो आपल्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायला तो नेहमी अडथळे निर्माण करतो निर्णय प्रकारच्या अभिलाषांना बळी पडण्यासाठी आपला स्वभाव आपल्याला प्रवृत्त करतो प्रवेश ख्रिस्त आपल्याला या सर्वांवर मात देतो आणि सार्वकालिक जीवन ज्याला आपण म्हणतो ते सार्वकालिक जीवन म्हणजे अशा ठिकाणी येश्वर विश्वास ठेवणाऱ्यांना देव ठेवणार आहे घेणार आहे की जेथे वेळेचं अस्तित्वच नसेल टाईमलेस एक्झिस्टन्स असं ज्याला म्हणतात अस्तित्व वेळेचं जेथे नसेल ते आनंदकालिक आणि हे आनंदकालिक जीवन हे सार्वकालिक जीवन कोण देऊ शकतो जो स्वत आनंदकालिक आहे जो त्या मानवी कालचक्रापलीकडे सदैव अस्तित्वात आहे असा जो तो ज्याचा अस्तित्व कोणत्याही काळामुळे मर्यादित येत नाही असा तो परमेश्वर देव तो सदा सर्व काळ असल्याने त्या विश्वासाच्याद्वारे आपणसुद्धा असणार पण आपलं अस्तित्व असेल ते ज्याचे वेळ नाही काळ नाही समय नाही अशा अनादी अनंत अस्तित्वाच्या ठिकाणी विश्वास ठेवणाऱ्यांना देव ठेवणार मग इतकी मोठी आशा ज्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसते सापडते तो ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ बायबल किंवा पवित्र शास्त्र मग शास्त्र उदाहरणार्थ मराठी त्याची छपाई बघितली तर देवनागरी आहे बायबल सोसायटी ऑफ इंडिया नावाचं संघ आहे एक की जो त्या छपाईचं काम करतो ह्यामध्ये भाषांतर करते मानवी आहेत यासाठी पैसा लागतो तो पैसा दानाच्या द्वारे गोळा केला जातो या इतक्या पुष्कळ गोष्टी मानवी आहेत तरी प्रश्न असा येतो की मग हे अलौकिक अचूक अद्भुत देवाचं वचन कसं काय बायबल हा असा ग्रंथ कशाला म्हटला जातो की अचूक आहे अलौकिक आहे अद्भुत आहे आणि आपण जेव्हा अशी श्रद्धा बाळगतो असा विश्वास ठेवतो आपण आपलं जीवन जेव्हा जगू लागतो तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यापैकी एक म्हणजे ही जी आशा आपल्यामध्ये आहे की मी असेन मी जगणार मृत्यूपलीकडच्या जीवनामध्ये आनंदकालिकतेमध्ये मी अस्तित्वासह असणार मी पाहणार मला ऐकू येणार मला दिसणार मला समजणार अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला जेव्हा आपण बोलतो आणि त्याप्रमाणे जीवनाचं वर्तन आपलं होतं तर काही वेळेस अशी एखादी गोष्ट होऊ शकते की लोक म्हणजे आपले शेजारी ख्रिस्ती असू शकतात ख्रिस्ती नसलेले असू शकतात ते आपल्याला विचारू शकतात की बाबा रे हे हे काय आहे हे काय सांगत आहेस तू ख्रिस्ती झाला म्हणजे म्हणजे काय झालं नेमकं का आता मी येशूचा अनुयायी झालो म्हटल्यानंतर नेमकं काय झालं का आहे कधी तुझ्या हातामध्ये धर्मग्रंथ बायबल बघितला नाही आजकाल त्याचं फार तुला वेळ लागल्यासारखं वाटतंय हे असं का होत आहे तू कुठेतरी प्रार्थनेला जात आहेस असं का होत आहे काही वेळेला याच विश्वासामुळे त्रास नुकसान काही वेळेला आपल्याला आघात काही वेळेला आपल्यावर अन्याय अत्याचार आणि नंतर छळ आणि मरण सुद्धा वाट्याला येतं त्यावेळेला काही प्रश्न आपल्यासमोर येतात सर्वांसमोर येतात की हे असं का हे माझ्या वाट्याला का आलं आणि त्या दृष्टिकोनातून आजचा अभ्यास आहे की जी आशा आपल्यामध्ये आहे त्या आशेबद्दल विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी आपण सुसज्ज राहायला पाहिजे आणि ही सुसज्ज सुसज्जता किंवा ही सिद्धता ही आपल्याला प्रशिक्षणाच्याद्वारे अभ्यासाच्याद्वारे श्रमाच्याद्वारे प्राप्त होते यासाठी प्रत्येक जण आपण जो आहोत आपल्याला किंमत चुकवावी लागते माझी खात्री आहे की आपण जे श्रम घेत आहात जो त्याग करत आहात जी वेळ देत आहात जे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहात त्या प्रत्येकाला याचं प्रतिफळ आहे कारण हाच आपला ध्यास आहे की हा ख्रिस्त कोण ज्यावर मी विश्वास ठेवतो हो त्याने इतिहासात ते केलं पण आज तो स अस्तित्व कोठे आहे हे असं का आहे हे कशाला आहे हे सार्वकालिक जीवन काय हा आनंद कशामुळे ही शांती कशामुळे हा बदल कशामुळे हे प्रश्न उपस्थित होतात तेव्हा आजचा धडा आपल्याला शिकवत आहे की म्हणून आपण आपल्या विश्वासाचं समर्थन करायला नेहमी तयार असलं पाहिजे म्हणून विश्वासाचं समर्थन हा विषय हाताळताना आपल्याला दोन गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल एक म्हणजे समर्थन करणे यामध्ये दोन गोष्टी येतात एक आहे की आपण शास्त्रोक्त वैज्ञानिक पद्धतीने आपल्यामध्ये असणारा जो है, विश्वास आहे विशेषतः ख्रिस्ती विश्वास किंवा ख्रिस्ती सिद्धांत विचारधारा त्याचं समर्थन कसं करता येईल त्याला आपण मी म्हटलं शास्त्रोक्त किंवा वैज्ञानिक पद्धती काही जणांनी यामध्ये प्रशिक्षित होणं फार आवश्यक आहे दुसरी जी पद्धत यामध्ये आपल्याला वापरता येईल ती आहे आपल्या अनुभव आणि तर्क किंवा अनुमान यांचा वापर करूनही आपण आपल्या विश्वासाचं समर्थन करू शकतो तुम्ही पान क्रमांक पंचेचाळीस आणि शेहेचाळीस हे वाचलं तर तुम्हाला जे मी बोललो ते तुम्हाला आढळेल मराठीमध्ये पान क्रमांक शेहेचाळीसवर जो शब्दप्रयोग आहे तो माझ्या मते पुरेसा मला वाटत नाही परंतु त्याला जर नीट समजून घ्यायचं असेल तर इंग्रजीमध्ये खात्रीदायक अनुमान पहिल्या ओळीतला मधोमध्ये येणारा शब्द खात्रीदायक अनुमान इंग्रजीमध्ये त्याला प्री सपोजिशन असं म्हणतात प्री पी आर एस यू पी पी ओ एस आई टी आई ओ एन प्री सपोजिशन पी आर एस यू पी पी ओ एस आई टी आई ओ एन प्री सपोजिशन अगोदर भी गृहित धरले अनुमान के मी सिद्ध करू शकणार नाही पण मला गृहित धरावं लागेल की आहे ही गणिती पद्धत आहे विशेषतः प्रमेय जेव्हा शिकतो किंवा वैज्ञानिक ज्या प्रयोगशाळा आहेत त्यामध्ये गृहीतके असतात ते धरूनच पुढे जावं लागतं म्हणून जसं वैज्ञानिक शास्त्रोक्त पद्धती आहे या विश्वासाच्या समर्थनाच्या शिकलेल्या चांगल्या ज्यांचा तर्क चांगला आहे विचार चांगले आहेत भाषा चांगली आहे त्यांना समजतं ज्यांना थोडंफार तत्त्वज्ञान माहीत आहे शाखा माहीत आहेत धर्म तुला त्यांना येते अशा काही जणांनी आपल्या विश्वासाचं समर्थन करण्यासाठी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध होणं गरजेचं आहे कारण काही जणांनी ती जबाबदारी पत्करायलाच पाहिजे आता आणि ज्यांना असं वाटतं मी एवढं करू शकत नाही तर त्यांनी आपला जो म्हणजे आपला जो तर्क आहे आपण जे गृहित धरलं आहे की मी येशूवरील विश्वासामुळे सार्वकालिक जीवनात जयोत्सवाने प्रवेश करीन हे मी गृहित धरलं आहे नुसता विश्वास नाही पण ते सिद्ध कसं करायचं मग त्यावेळेला तुमचा अनुभव तुमचा अनुमान काढण्याच्या पद्धती मी मागे म्हटलं की लॉजिक ह्या काही गोष्टी यामध्ये आहेत त्याचा सुद्धा काही लोकांना शिक्षण प्रशिक्षण हवं आहे आपण देवाची दया झाली तर माझी फार इच्छा आहे या पोलजेटिक्सवर आपण एक दोन तीन दिवस व्यवस्थित विचार करायला पाहिजे तेव्हा आपण ह्यावर निश्चितपणे विचार करू कारण हा जरा कठीण विषय आहे तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर रवी झकारायस हे होते की जे या पद्धतीचा वापर करून सुवार्ता सांगत असत इंग्रजीमध्ये जे आले ते होते जॉश मॅक डोन सॉरी जॉश मॅकडोनाल्ड ते प्राध्यापक होते विद्यापीठांमध्ये जाऊन ते, ते शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या विश्वासाचं समर्थन करून प्रश्नांची उत्तरेसुद्धा देत आणि इतरांचं सुद्धा ऐकून घेत तर समर्थन करणे म्हणजे नुसतं आपलं मत कोणाच्या माथ्यावर मारणं नाही पेत्र आता आपल्याला काही शिकवतो आहे त्याकडे आपण जाऊ म्हणजे आपल्याला समजेल की हे करताना आपल्याला काय करावं लागतं म्हणून पहिले आता आपण आपल्या पवित्र शास्त्राच्या त्या परिच्छाकडे वळू तिसरा अध्याय वचन आठ ते सतरा यामध्ये जाऊ आणि मी तुमच्यासाठी तो खंड वाचतो पेत्राचे पत्र पहिले तिसरा अध्याय आठ ते सतरा शेवटी तुम्ही सर्व एकचित्त समदुखी बंधुप्रेम करणारे कनवाळू नम्र मनाचे वा। वाईटाबद्दल वाईट निंदेबद्दल निंदा असे करू नका तर उलट आशीर्वाद द्या कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे कारण जीवितांची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य त्यांच्या म्हणजे दुःखांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठाई जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा तरी ते सौम्यतेने व भीड स्तपनाने द्या ते सद्भाव भरून धरून द्या यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्ता तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरं आहे थोडस अवलोकन करूया की लेखक पेत्र आहे बारा शिष्यांपैकी पहिल्या तीन प्रमुख शिष्यांपैकी पेत्र एक आहे प्रवेश ख्रिस्तापेक्षा पेत्र वयाने मोठा होता आणि शिष्यांमध्ये सर्वात वयाने मोठा पेत्र आहे सोळा सतरा वर्ष दोघांच्या वयामध्ये अंतर होत त्यामुळे पेत्र विवाहित होता आपल्याला ठाऊक आहे आपण ते पाहिलं मागे एकदा मी बोललो त्यावर तो विवाहित होता काही शिष्य व्यावसायिक होते मोठा व्यापार करणारे होते मोठी नोकरी करणारे काही शिष्य होते काही श्रीमंत होते आणि काही हे कट्टर मतवादी होते ज्याला शिमोन जिलोत असं म्हटलेलं आहे हे दोघ भाऊ कट्टर मतवादी होते त्यापैकी पेत्र एक जो आहे तो पहिल्या वचनामध्ये पहिल्याच्या पहिल्या वचनात जे सांगतो मराठीमध्ये की पंत कपदुकिया आशिया व बितुनिया यात पांगलेल्या यहुदी लोकातील काल मी तुम्हाला नकाशे दिले तुम्ही ते पाहू शकता अभ्यासामध्ये नंतर परंतु तेथे एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षातही घ्यायची आहे की मराठीमध्ये पांगलेल्या यहुदी लोक असा शब्द प्रयोग आलेला आहे जर तुम्ही इंग्रजी आणि मूळ भाषांतर बघितलं तर एक शब्द त्यामध्ये आलेला नाही आणि त्याकडे माझं लक्ष आहे की ते आपण लक्षात घ्या बघा इंग्रजीमध्ये मी आपल्यासाठी वाचतो पीटर अँड अपॉस ऑफ जीजस क्राइस्ट टू दोज हु आर इलेक्ट एक्झाईल्स ऑफ द डिस्पर्शन इन फॉन्टस गलेशिया कपादोकिया एशिया अँड बिथुनिया Those who are आर इलेक्ट मराठी मराठीमध्ये इलेक्ट निवडलेले हा मराठी भाषांतरामध्ये आलेला शब्द नाही परंतु तो शब्द दुसऱ्या वचनामध्ये शेवटी आलेला है। आहे तुम्ही जर बघितलं तर रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत आणि परदेशवासी या शब्दाला सुद्धा महत्व आहे पिलग्रिम्स काय म्हणतो आपण त्यांना यात्रेकरी किंवा तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेले तीर्थयात्री पिलग्रिम्स म्हणजे विशेष प्रकारच्या एखाद्या धर्मस्थळाला भेट देण्यात जातात असे लोक मानवी दृष्टीने पेत्र काय सांगत आहे जगाने तुमची ससे होलपट केली आहे तुमच्या विश्वासाचं समर्थन करून तुम्ही बघितलं आणि काही बोलू सुद्धा दिलं नाही काही वेळेला तुमचे हाल झाले तुम्ही आपल्या गावाला मुकले आपल्या देशाला मुकले घरादारांना मुकले काही लोक आपल्या नवरा बायको एकमेकाला मुकले काही लेकराबाळांना मुकले काही व्यवसायाला मुकले काही आपल्या संपत्तीला मुकले नाना प्रकारच्या गोष्टींचं नुकसान त्यानं पत्करावं लागलं आणि दबाव इतका आला विशेषतः ख्रिस्ती लोकांना की यहुदी असूनही यहुदी लोकांनी त्यांना पळून लावलं की जेव्हा त्यांना थारा देण्याची गरज होती कारण प्रारंभीचे विश्वास ठेवणारे अनुयायी हे यहुदी होते परिस्थिती अशी आली की त्या यरुस्लेमेच्या विद्वंसा अगोदर जो छळ झाला त्यामध्ये यहूदी राष्ट्राने आपल्याच येशू ख्रिस्ताला आपला गुरु मानणाऱ्या आपल्याच बांधवांना सांभाळलं नाही जवळ केलं नाही उलट त्यांचा छळ झाला तेव्हा त्यांना आपला देश सोडून परागंध व्हावं लागलं त्यांची अवस्था फार बिकट झाली हिब्रीकरांचं पत्र अकरावा अध्याय त्यामध्ये ते वर्णन आहे मी काही ते घेत नाही पण मी काय सांगत आहे ते नीट समजून घ्या मानवी दृष्टीने पांगलेल्यांच्या दृष्टीने ते परागंद झालेले लोक आहेत पण पेत्र त्यांना काय म्हणतो ते बरोबर आहे परत तुम्ही कोण आहात यात्रेकरी आहात एका विशिष्ट आवडत्या देशाच्या शोधात तुम्ही निघालेला आहात किंवा तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे तुम्ही घाबरू नका ही गोष्ट खरी आहे तुमचा छळ होताय त्रास होत आहे नुकसान होत आहे परागंधा बनतायत परंतु दुसऱ्या बाजूला मी सांगतो तुम्हाला पेत्र म्हणतो भावांनो ती बाब मानवी आहे देवाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो आपण कोण आहोत एका देशाच्या शोधात निघालेले भेटीला निघालेले आपण तीर्थयात्री आहोत प्रवासी आहोत तर नवल वाटून घेऊ नका की असं होत आहे म्हणजे पेत्र जे सांगत आहे मराठीमध्ये अनेक वचनं एकत्र आलेली आहेत उदाहरणार्थ तीन चार पाच परत ते तीन वचनं एकत्र आलेली आहेत कारण ही चूक नाही आहे भाषांतर करताना आणि रचना करताना काही अडचणी येतात शब्दप्रयोग प्रयोग कधी क्रियापदं त्यामुळे वाक्य बदलून जातात म्हणून जर वाचायचं तर अखंड वाचल्यावर आपल्याला ते समजतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे प्रवासी होते किंवा तीर्थयात्री होते हे जे पांगले ज्या ज्या ठिकाणी पांगले तर त्यांना धीर द्यावा त्यांना मार्गदर्शन करावं त्यांना शिकवावं त्यांना घडवावं म्हणून पेत्र हे पत्र लिहितो सर्व प्रकारच्या संकटामध्ये आपल्या विश्वासात स्थिर रहा आणि उत्तर काय असा प्रश्न विचारला की? तर की स्थिर राहणे म्हणजे काय मंडळीने स्थिर होणे म्हणजे काय तर तोच विषय परत की तिला सेवकरांनी पाठविलेल्या लोकांनी प्रशिक्षकांनी वडिलांनी मार्गदर्शकांनी मजबूत करावं की संकटाचं वादळ किती ताकदीने आलं तरी विश्वास त्यांचा ढळणार नाही ते वाहून जातील पूर आला तर कदाचित पण विश्वास त्यांचा ढळणार नाही आणि हे या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही वाचाल की अपॉलॉजेटिक्स पेत्राच्या पत्रातून तो खास विषय आलेला आहे म्हणून तसा आठ वेळेला त्या शब्दाचा उपयोग केला आहे परंतु पेत्र हे म्हणत आहे की तुम्ही घाबरू नका तुम्हाला यथाकाळी वेळेवर केवळ आपल्या विश्वासाचं समर्थन करायचं नाही आहे आपल्या विश्वासाचं संवर्धन पण करायचं आहे दोन गोष्टी नुसतं समर्थन करायचं नाही आहे तुम्हाला संवर्धन करायचे आहे जोपासायचं आहे घडवायचं आहे वाढवायचं आहे या विश्वासाला खतपाणी घालायची आहे अधिक मजबूत अधिक फलवान अधिक बहरलेलं बनायचं आहे टप्प्याटप्प्याने आयुष्यामध्ये अनुभवाने वयाने शिक्षणाने ज्याही प्रदेशात तुम्ही जाल त्या प्रदेशाच्या सर्व प्रकारच्या वातावरणाने तुमची जडणघडण अशी होऊ द्या कि उत्तर, उत्तर तुमची प्रगती व्हावी तुम्ही वाढावे तुम्ही घडावे तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये टिकावे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्षण आणि त्रास या मंडळांचा किंवा या पांगलेल्या पाच प्रदेशातल्या लोकांचा छळ दोन गोष्टीमुळे झाला एक म्हणजे प्रवेश ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्यांचा छळ झाला दोन या प्रवेशविषयीची साक्ष वचनाच्या द्वारे दिल्यामुळे त्यांचा छळ झाला प्रतिप्रश्न आपण असा जर केला स्वतःला की कोणाचा छळ होतं कोणाला त्रास देण्यात येतो कोणाचं नुकसान होतं कोणाबद्दल कपटाने योजना रचल्या जातात द्वारे किंवा अदृश्य शक्तींच्या द्वारे उत्तर असं आहे त्याचं साध जे विश्वासात स्थिर आहेत आणि त्या विश्वासाबद्दल सुवार्थेच्या वचनाने इतरांना सांगतात सुवार्ता सांगत नाहीत तर तुमच्यामध्ये विश्वास नाही असा त्याचा अर्थ आहे कारण तुमच्यासाठी बोलण्याचा विषय काय आहे तुमचा विश्वास उदाहरणार्थ येशू ख्रिस्त जगाचा तारणारा आहे हे सर्वसाधारण विधान झालं हा माझा विश्वास आहे पण तो माझा सुद्धा तारणारा आहे हे कसं काय लोक विचारतात कसं काय मी सांगतो असं 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 ज्यांना स्वीकार करण्यास चांगलं मन आहे ते सन्मान देतात ज्यांना आवडत नाही ते अपमानित करतात विरोध करतात छळ करतात हा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून या अभ्यासामध्ये आपल्याला मी काल सुद्धा आठवण दिली होती प्रश्न जरी केला तरी आठवण दिली होती की आपल्या अध्ययनामध्ये साक्षीला महत्व आहे ती तुम्ही लिहिली का कारण तुमचा विश्वास आहे की येशुख्रिस्तावरील विश्वास आहे तारण मिळते ते मला मिळाले तर तुम्हाला इतरांना सांगता येत तुम्हाला विश्वास नाही तो तुम्हाला त्यावर तुमची अटळ श्रद्धा नाही तुम्ही दुसऱ्यांना खात्रीने सांगू शकत नाही पण हे रहस्य सुद्धा आहे येशूने शिकवल्याप्रमाणे युहानाचं शुभारमान अध्याय तीन कसं काय होतं हे निकदेमसने विचारलं तुला दिसतो का वारा कुठून येतो कुठे जातो तसं हे आहे माणसाचं जीवन परिवर्तन हे कसं होतं असं येशूच्या द्वारे, हे तोंडी सांगणं फार कठीण आहे पण ठरवलं तर थर तुम्ही सांगू शकता पण त्याला विश्वासाची जोड हवी असं आहे तर एकतर लोक ऐकतात मान करतात किंवा विरोध करून अपमानित करतात छळ करतात म्हणून पेत्र त्यांना प्रोत्साहन देत आहे की तुम्ही भिवू नका कशाला भिवू नका जर तुम्ही मी नोंद टाकणार आहे तर त्याने निदान आठ वेळेला किंवा सात वेळेला याबद्दल या, या पत्रात सांगितलं की तो म्हणतो कोणी अन्याय सोचतो का देवाचं स्मरण ठेवून दुःख सहन करतो का तर ते उचित आहे उत्तमात उत्तम आहे असं तो म्हणतो तुम्हाला संदर्भ येतीलच तुम्हाला हे लेखी मी दिलेलं आहे पी एफमध्ये फक्त एका बरोबर तो म्हणतो की पाप केल्याबद्दल तर ठोसे मिळतातच तर त्यात का नवला आहे पण तो म्हणतो तुम्ही पाप केल्याबद्दल ठोसे मिळाले तर ते तुम्ही निंबुटपणे सहन केले मग आता तुम्ही नीतिमत्व करता किंवा चांगले केल्याबद्दल जर तुम्ही दुःख सहन करता आणि तुम्हाला ठोसे मिळतात तर देवाच्या दृष्टीने ते काय आहे उचित आहे हा शब्द दोसऱ्यांदा आला दोन एकोणीस मध्ये आला दोन वीस मध्ये परत आला उचित चांगला आहे नाही उचित आहे योग्य तो म्हणतो तुम्हाला पाचारण करण्यात आलं का कोणी म्हणतं मला ह्यासाठी मला त्यासाठी मला त्यासाठी पाचारण केलं पण तो आठवण देतो एकविसाव्या वचनात दुसऱ्याच अध्यायामध्ये की तुम्हाला दुःख सहनासाठी पाचारण केलं आहे आपल्याकडे साक्षीमध्ये विश्वासाचं समर्थन करताना किंवा बोलताना किंवा प्रचार करताना उपदेश करताना मला देवाने पाचारण केलं यामध्ये फक्त आपण आपल्या कामाबद्दलच बोलतो पेत्र म्हणतो नाही अनेक प्रकारचं पाचारण आहे त्यापैकी पा दुःख सहन करण्यासाठी सुद्धा पाचारण आहे आपल्याला आणि हा आता पेत्र प्रेषितांच्या टोळीतला प्रमुख हा मंडळीला लिहित आहे हा पिढारांना लिहित नाही सर्वांना लिहित आहे आणि सर्वांना ते सांगत आहे की दुःख सहन करणे ही कशाची ओळख आहे तुमच्या पाचारणाची कितीदा या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आपल्याकडे पण आपण लक्ष नाही दिलं पाचारण म्हटलं की काही गोष्टी धरून जे बसलो तर आपण आपल्या जीवनात आलेली संकटे त्रास नुकसान अन्याय अत्याचार चुका देवाविरुद्ध वागणे अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात आल्यामुळे आपल्याला दुःख उचलावं लागलं आणि लागत असेल पेत्र म्हणतो ते उचित आहे का बरं मी मागे बोललो की पहिले करिंद अध्याय अकरा तेवीस ते बत्तीस मध्ये पाऊलाने सल्ला दिला तुम्ही प्रभुजनाकडे कानाडोळा करू नका तुम्ही घ्या का बरं तुम्हाला काय होईल अयोग्य प्रकारे घेतलं तर दंड मिळेल कोणता दंड मिळेल दुर्बळ दुर्बळता आजार आणि मृत्यू म्हणजे झोपणार पौलाचं असं म्हणणं तुम्ही ते सहन करा पण टाळू नका दुःख आपल्याला खात्री देतात की मला पाचरण आहे देवाने मला बोलावलं आहे मी देवाच्या कुटुंबातला घटक बनलो आहे आणि हे अपेक्षित आहे का दोन कारणांसाठी एक म्हणजे माझा विश्वास आणि दोन म्हणजे त्याबद्दल मी साक्ष देतो आणि सुवार्थाचे वचन सांगतो म्हणून आणि म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन कर देऊ इच्छितो की तुम्ही आणि मी आपण आपली साक्ष द्यायला शिका सांभाळून द्या शिकून घ्या पहिले व्यवस्थितरित्या सादर करायला शिका सगळं अबकडं सांगू नका मग मी जेव्हा म्हणजे तास ना तास दिवस ना दिवस वरचं ना नाही देवाची तुमची गळाभेट कधी झाली परत आत्ता मागे काही तासात दिवसात सतत किंवा कधीतरी गळाभेट लक्षात आलं तुम्हाला कधी तुम्ही आणि तुम्ही तुम्ही चालत असता ज्या देवाने तुमच्या प्रीती केली त्याला तुम्ही आलंगण दिलं जणू काय बापाला देतात तसं आणि वाटलं बरं झालं बापा तुम्हाला भेटला आणि त्यानं म्हटलं भिळू नको बाळा यासाठीच पाचारण आहे है।, है ना ही भेट पेत्र सांगतो पुढे येऊ आपण त्याच्यावर विश्वास आणि त्याचं समर्थन करताना दिलेली साक्ष मग तो म्हणतो तेवीस पासून पुढे की त्यांनी कोणीही दुःख सहन करत असताना कोणाला धमकावलं नाही म्हणजे येशू ख्रिस्ताने त्याने धमकावलं नाही पण यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपून दिले पेत्राचा म्हणणं आहे काही वेळेला आपल्याला राग येऊ शकतो कारण प्रश्न कसे विचारतील सांगता येत नाही ना तुम्हाला ज्याला आपण ओपन एअर प्रिचिंग म्हणतो किंवा एखाद्या कट्ट्यावर एखाद्या झोपडीकडे झाडाखाली दोन लोकांची बोलताना काही प्रश्न असे विचारले जातात की तुम्हाला अगदी सनकून राग येतो किंवा त्यांची इच्छा असते की तुम्हाला राग यावा असं होतं ते तर म्हणतो की दोन तेवीस की त्याने म्हणजे येशून धमकावलं नाही हो आणि त्याने धमकावलं असतं ते काय झालं असतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्यावेळेस मला असे पुष्कळ अनुभव आले मला जेव्हा स्वार्था सांगत असताना धमकावलं गेलं त्यावेळेला एक शब्द प्रयोग माझ्याकडे कर... माझ्या म्हणजे मला सांगण्यात आलं करण्यात आला आता आम्ही तुला दाखवून देऊ अस मला राग आला खरं तर पहिले अरे या भारत देशामध्ये आपल्या माईभूमीमध्ये आपलेच लोक आपल्याच लोकांना अशी भाषा वापरतात मग विचारलं काय कोणामुळे तुम्ही हे जास्त बोलायचं नाही ना, राग येतो परंतु तो राग आपल्याला ला, गिळावा लागेल जेव्हा अन्याय अत्याचार होतात दुःख सहन करतात केवळ ख्रिस्ती लोकच नाही कुठेही तुम्ही बघता तर माणसाची ज्याचं हृदय मिळण्याचं हे आपण असं म्हणतो त्यांना पहिले क्रोध येतो की हे का लावलंय आणि जर त्यांनी आवरलं नाही तर आगीत अजून भर पडते ते लोतल्यासारखं होतं पेत्र त्यांना म्हणतो की बंधूंनो ही गोष्ट लक्षात घ्या जे जग तुमच्याशी वर्तन करते भाषा वापरते ती आपल्याला पण येते का बर त्यांच्यातूनच तर आपण ख्रिस्ताकडे वळलो तर त्याचे नवीन काय आहे पण येशू ख्रिस्ताकडे बघा ना की एवढा त्याने सर्व सत्ताधीशाच त्याच सर्व काही बाजूला ठेवलं आणि त्याने काही केलं नाही आपण कोणाचे आहोत तुम्ही लक्षात घ्या असं तो म्हणतो म्हणजे विश्वासाचं समर्थन करताना ह्या काही गोष्टी येऊ शकतात पण तुम्हाला शिकावं लागेल हुशारी ठेवावं लागेल आणि स्वभावावर नियंत्रण आवश्यक राहील त्याने काय केलं प्रभू यशुकिस्ताने शब्दप्रयोग दोन तेवीसमध्ये आहे यथार्थ न्याय करणाऱ्याकडे यथार्थ अशी कोणतीही न्यायालयीन व्यवस्था नाही की जी कोणाला यथार्थ न्याय देऊ शकेल अशी कोणती सत्ता नाही असा कोणता देश नाही येथे मानवी असल्यामुळे काही मागे पुढे होत राहील परंतु या सर्व लोकांचा सर्व काळातील सर्व राष्ट्रांचा एक न्यायदाता आहे न्यायाधीश आहे आणि तुम्ही येशू ख्रिस्ताकडे बघा जेव्हा त्याने स्वतःला त्याच्याकडे सोपवून दिले त्या न्यायाधीशाने त्याचे शब्द खरे केले असा पेत्र म्हणतो तुम्ही भिवू नका एक दिवस येईल म्हणजे येईल त्या दिवशी तुम्ही ते बघाल की जे त्याने सांगितलं तुम्हाला ते त्याने खरं केलं खूप काही गोष्टी आहेत आपल्याला विश्वासामध्ये मजबूत करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी चौथा त्या वचन एक मध्ये तो म्हणतो ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले पेत्र कशाबद्दल म्हणतोय वास्तवतेमध्ये मारहाण वास्तवतेमध्ये दगडाने मारण्याची वृत्ती किंवा नियम त्याच्यामुळे येणारं दुःख कष्ट वेदना मरण हे वास्तव आहे देहाने दुःख हे आत्मिक दुःख नाही आहे कल्पनेतलं नाही आहे वास्तवेत वास्तवतेमधलं दुःख आहे की जेव्हा कोणी तुम्हाला कानशिलात मारत तर तुम्हाला जाणवत वास्तव येशू ख्रिस्त देहाने तर तुम्ही तेच मनोवृत्तीरूपी रूपी शस्त्र <clears throat> तुलना बघा कशी आहे आता देहाने दुःख काय आहे मनोवृत्तीरूपी शस्त्र काही लक्षात आलं तुम्हाला हा शब्द प्रयोग किंवा वाकप्रचार किंवा अलंकार फारच फारच म्हणजे प्रोत्साहन देणारा आहे पेत्राचं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी मी तुम्हाला शिकवित आहे एक म्हणजे देहाने दुःख सहन करणे हे तुमच्या हातातलं काय आहे शस्त्र आहे जे तुम्हाला दुःख देतात त्यांच्याशी लढण्याचं हे काय आहे शस्त्र आहे परंतु हे शस्त्र कसं आहे मनोवृत्ती रूपी आहे प्रत्यक्षातलं नाही काही आठवलं तुम्हाला मनोवृत्ती शब्द आल्यावर मागे आपण शिकलो ऐकलं पाऊल सांगतो फिलपईकरांच्या पत्रांना अशी जी मन काय चित्तवृत्ती तुम्ही काल बेनर सरांकडून ऐकले काही शब्द नवीन शब्द होते ते किंवा आपण वापरत नाही सगळीकडे एकच शब्द कुठेही वापरून घेतो परंतु बघा अभ्यास केल्यानंतर समजतं वेगळे वेगळे गोष्टी आहेत तर म्हणतो की तुमची जी मनोवृत्ती आहे ना ही दुःख सहन करण्याची ते ही शरीराचे आघात हे बघा काय आहे का की मी असं कधी तुमच्या कोणाबद्दल विचार करणार नाही आणि अपेक्षा बाळगणार नाही की दुःख तुमच्या वाट्याला यावं तुमचा छळ व्हावा तुम्हाला त्रास व्हावा कधीच नाही असं कधी होऊ नये परंतु आपल्यामध्ये काही लोक का आहेत त्यांना विचारणं दुःख काय राहतं जर दुःख कळलं नाही तर सत्याचा शोध लागत नाही आणि काही तत्वज्ञान आहेत काही धर्मशाखा आहेत त्यांची जाणीव ठेवा की या दुःखाचा शोध घेण्यात किती संत आणि महंत आणि किती अवतार झाले कशामुळे दुःख काय आहे हे समजून घ्यायला आता पेत्र त्यांना आठवण देत आहे की लक्षात घ्या दुःख वास्तविक आहे तुम्हाला नि मला आपल्या विश्वास आणि स्वार्थेच्या वचनामुळे म्हणजे साक्षीमुळे सहन करायचं आहे पण आपला कित्ता कोण आहे प्रभेश ख्रिस्त आपली मनोवृत्ती तशी बनवा कारण ते काय आहे तुमचं शस्त्र आहे निकी क्रूज तुम्ही ऐकलं असेल त्याचं पुस्तक वाचा फॉर दिस क्रॉस आय विल किल यू निकी क्रूज हा जेव्हा ख्रिस्ताकडे वळला तेव्हा तो एका गुंडांच्या टोळीत होता तर त्याला जेव्हा सांगण्यात आलं की तुला हे सोडून जाता येणार नाही ना। मोठी कथा आहे ती पण तो काय क्रॉस अँड स्विच ब्लेड तर तो असं म्हणतो या माझ्या शरीराचे तुम्ही तुकडे पण करून टाकले ना तरी मी मरणार नाही तो ख्रिस्ताकडे वळला आणि त्याने जबरदस्त सेवा केली बघा दुःख जे आहे ना हे शास्त्र आहे एक म्हणजे विरोधकांना तुमचा ख्रिस्तावरील विश्वास दिसतो आणि तुम्हाला येशू ख्रिस्त दिसतो काय सांगितलं मी कळलं का तुम्हाला जे तुमचा माझा छळ करतात दुःख देतात त्यांना आपल्यामधला ख्रिस्त दिसतो आणि आपल्याला कोण दिसतो ख्रिस्त दिसतो कोठे झाला असं प्रेषितांची कृत्य अध्याय सात स्टेपनाला दगडमार झाली लोकांनी त्याचा चेहरा पाहिला ते आणि त्याने काय पाहिलं स्टेपनाने आकाश उघडलेलं दैवाचा पुत्र येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे उभा असलेला आलं लोक लक्षात तुमच्या जेव्हा पेत्र सांगत आहे तर तो, तो त्या लोकांना हे म्हणत आहे तुम्ही जेव्हा आपला विश्वास प्रगट करता आणि त्याबद्दल समर्थन करताना विश्वासाने त्यांच्याशी बोलता त्याचा मोबदला त्रास जेव्हा होतो तर घाबरू नका तुमच्यातला ख्रिस्त त्यांना दिसतो पण तुम्हाला कोण दिसतो हा गौरवी प्रवेश ख्रिस्त दिसतो आणि मला ठाऊ काय असे अनेक लोक असू शकतात की त्यांना तो दिसतो त्यांनी पाहिला मी पाहिलं त्याला आनंद वाटतो मला खूप आनंद वाटतो सगळं पाहतो आपण कामधाम अभ्यास लोक मित्र घरदार परंतु कधीतरी हा पण बघा आणि ज्या वेळेस आपण त्याकडे दुर्लक्ष करतो सहज घेतो आणि मनोरूपी शस्त्र सामग्री आपली जी आहे जी मनोवृत्ती ती घडवत नाही तेव्हा लोकांनाही आपला ख्रिस्त दिसत नाही आणि आपल्यालाही गौरवाचा ख्रिस्त दिसत नाही असं पेत्र म्हणतो इन डिफेन्स ऑफ फेथ पीटर इज टॉकिंग अबाउट दोज टू थिंग्स हे दोन सत्य तो सांगतोय त्याचा परिणाम काय होतो तो म्हणतोय शेवटी चार एक मध्ये ज्याने देहाने दुःख सोसले तो पापापासून निवृत्त झाला आहे तुमच्या मराठीमध्ये तसाच शब्द प्रयोग आहे ना ज्याने दुःख सहन केले तो काय झालाय निवृत्त झालाय आता निवृत्त होणे म्हणजे रिटायरमेंट नाही बरं का सर्वसाधारण मराठी शब्द आहे पापापासून निवृत्त झाला आहे म्हणजे काय शिकून घेतला आहे नेतिमत्वपूर्ण जीवन कसं जगायचं एक दरवाजा आता बंद करत आहे आणि नीतिमत्वाच्या दरवाज्याने पुन्हा प्रवेश करीत आहे जसं निवृत्ती आहे तो शब्द आलेला येते परंतु काही वेळा आपल्याला असं वाटू शकेल निवृत्त झाला म्हणजे रिटायर झाला बस असं नाही एक कालखंड एक स्थिती एका जबाबदारीतून मुक्त होणे दुसऱ्यामध्ये शिरणे आणि जर दुःख पापामुळे सहन करावं लागलंय करतो म्हणतो हरकत नाही तुम्हाला दुःख आलं ना वाट्याला तर याचा अर्थ काय आहे की तुम्ही सुटत आहात आणि नवं जीवन तुम्ही घेत आहात तिकडे वळा परंतु विश्वास आणि तुमची साक्ष यामुळे जर होत असेल तर भिवू नका कारण तुमच्यासाठी गौरव आहे आणि जे तसं राहत नाहीत व्यवस्थित वागत नाही त्यांना काय आशा तुमच्यासाठी दरवाजा उघडा आहे इकडे बंद करा इकडे येऊन जा परत चार तेरा मध्ये आपण वाचतो की ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला त्या अर्थी आनंद करा म्हणजे त्याचा गौरव प्रकट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल विश्वासणारे कोणाच्या दुःखाचे वाटेकरी होतात तर पेत्र म्हणतो येशू ख्रिस्ताच्या पण वास्तवतेमध्ये प्रत्यक्षात कोण दुःख सहन करत आहे विश्वासणारे मग विश्वासणारे दुःख सहन करीत असतात तर ते ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी कस काय होतात आपण एकमेकाच्या दुःखाचे वाटेकरी होऊ शकतो पण ख्रिस्ताचं दुःख आपला वाटा कसं काय बनतं तर पेत्र असं म्हणताय त्यांना की तुम्ही आणि ख्रिस्त जीव आहात ख्रिस्त तुम्हामध्ये वस्ती करतो तुम्ही ख्रिस्तामध्ये सार सांभाळलेले सुरक्षित असं देवाचं वतन आहात कदाचित पेत्र शौलाची आठवण देत असेल की शौला शौला तू माझा छळ का करतो कदाचित पौलाने शौलाने पेत्राला त्याचा अनुभव सांगितला असेल पेत्र दादा अरे येशू ख्रिस्त तर मला असं म्हणाले की तू माझा छळ का करतो म्हणजे काय मी तर ख्रिस्ती लोकांचा करत होतो येशू म्हणतो माझा छळ करतो, करतो। आयडेंटिफिकेशन तुम्हाला दोन पद्धती पुढे शिकायच्या आहेत त्याबद्दल मला सांगायचं आहे एक आहे तदात्मीकरण पद्धती आयडेंटिफिकेशन मेथड आयडेंटिफिकेशन आय डी एन टी आय एफ आय सी ए टी आय ओ एन आयडेंटिफिकेशन मेथड आणि दुसरी आहे नॅशनल मेथड ज्याबद्दल मी काल परवा थोडक्यात सांगितलं होतं <coughs> नॅशनल आय एन सी ए आर एन एल एन ए टी आय ओ एन एल नॅशनल मेथड सात झाल्या या आपल्याला पुढे मागे अभ्यासायच्या आहेत की कशा प्रकारे एकजीव होण्याचा सिद्धांत आलेला आहे कशा प्रकारे जन्म घेणे म्हणजे देहावतार प्रभे ख्रिस्त मनुष्य देहामध्ये जन्मला स्थान सोडून मानव लोकात आला तर विश्वास आणि सुवार्थेचं समर्थन करण्यामध्ये काही पद्धती आहेत त्यापैकी या एक काही पद्धती आहेत की लोकांशी आयडेंटिफिकेशन म्हणजे समरूप होणे एकरूप नाही परत हे शब्द मोठे आहेत तत्वज्ञानाच्या भाषांचे शब्द आहेत मराठी शब्द जरी वाटतात तरी फार मोठं आहे फार मोठा अभ्यास आहे पण लिहून घ्या बरोबर म्हणजे गं गोंधळ होणार नाही ना आणि इन्कारनेशनल म्हणजे देहधारणावादी पद्धत विशेषत <coughs> स्वार्थ प्रसार कार्य आणि प्रेषण कार्य यामध्ये याचा सखोल अभ्यास असतो तुम्ही आनंद करा असं तो म्हणतो तुम्ही या वाटेकरी झाला म्हण मन, झाला म्हणून आणि त्याचं गौरव प्रगट होणार आहे तर त्या गौरवासाठी तुम्ही काय करा आता आनंद आणि उल्हास करा मग असं व्हायचं असेल एक पाच मिनटं अजून आहे मग असं व्हायचं असेल तर तो ती या तिसऱ्या अध्यायामध्ये दे, जे सांगतो त्याकडे लक्ष द्याल वचन आठमध्ये आठ आणि नऊ विशेषतः काही गोष्टी आहेत पाच गोष्टी आहेत तो म्हणतो तुम्ही असे बना आपल्या विश्वासाचं समर्थन करायचं असेल स्वार्थेचं वचन आणि साक्ष द्यायचे असेल अशा विरोधाच्या समयामध्ये कष्टमय जीवनामध्ये जगत असताना तुम्ही असे बना कसे बना वचन आठ तुम्ही सर्व एकचित्त बना परत एकदा तो शब्द आहे चित्त माइंड काला ऐकलं आपण त्या मन चित्त प्राण जीव चित्त एकचित्त बना दुसरा समदुखी बना तीसरा प्रेम करणारे बना चौथ कनवाळू बना पाचव नम्र मनाचे बना काय सांगत आहे नम्र मनाचे नम्रतेच्या विरुद्ध कोणता शब्द वापरतो असं आपण गर्विष्ठ तुम्ही नम्र मनाचे बना गर्विष्ट मनाचे नाही असं पेत्र सांगत आहे पाच गोष्टी नव्या वचनामध्ये करू नका काय करू नका वाईटाबद्दल वाईट निंदेबद्दल निंदा करू नका काय करा आशीर्वाद द्या कारण आपण चांगलं करावं चांगलं प्राप्त व्हावं तर वचन दहापासून पुढे आहे स्तोत्रामधून आलेले हे शब्द प्रयोग आहेत ते आपण वाचू शकता तुम्ही घरी गेल्यावर की आपल्याला देव पाहतो वचन बाराचा शेवट विश्वासणाऱ्यांवरही आणि वाईट करणाऱ्यांवरही म्हणून तुम्ही घाबरू नका बघा वचन चौदा तुम्ही धन्यात भिवू नका घाबरू नका प्रभू ख्रिस्ताला प्रभू म्हणून अंतकरणात पवित्र माना जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार प्रत्येकाला उत्तर देणार नेहमी सिद्ध असा ते कसं द्यायचं संवेतेने व बिळस्तेपणाने द्या सद्भाव भरून द्या कितीतरी गोष्टी आहेत आणि हे सांगून पेत्र त्याचा समारोप तिथे करतो म्हणून आपल्याला हा जो विषय आहे आजच्या धड्याचा त्यामध्ये काही प्रश्न आपल्यासमोर दिलेले आहेत त्या प्रश्नांना पण बघाल की समर्थन करण्यापूर्वी पान चौवेचाळीस कोणत्या गोष्टी असाव्यात कसा प्रतिसाद द्याल जे विरोध करतात त्यांना समर्थन करण्यास तयार राहणे म्हणजे काय आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत आपण कसे वागावे पाच सत्तेचाळीसवर पुन्हा काही सुचलेले नवीन विचार ऐकताना लागले तुम्ही लिहा चर्चा करसाठी विषय घ्याल तेव्हा काही प्रश्न तुम्हाला कोणी विचारले असतील या अगोदर तर ते तुम्ही आठवा की तुम्हाला कोणी काय प्रश्न विचारला होता का तुम्हाला उत्तर देता आलं का नाही देता आलं काय असेल ते असेल <clears throat> आणि शेवटी लागूकरण हा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही समर्थन कराल तर ज्या प्रश्नांची उत्तरं द्यावे लागतील त्या प्रश्नांची यादी बनवा माझ्या प्रश्नांची यादी अशी आहे की मला विचारलं जाईल तर काय विचारलं जाईल यशू ख्रिस्त कोण आहे दुसरा मी असा विश्वास धरतो मला विचारला जाईल तारण त्याच्याद्वारेच का आणि कसं होतं कदाचित तिसरा प्रश्न विचारतील येशु ख्रिस्त देवाचा पुत्र कसा चौथा प्रश्न कदाचित मला विचारतील की तुम्ही धर्म बदलला की जीवन बदललं म्हणजे जा काय झालं नेमकं असं का कदाचित हा प्रश्न मला विचारला जाईल की न बनता येशूवर विश्वास ठेवून तारण होतं का मनुष्य पाप आणि अपराधांच्या बंधनातून आणि दंडातून सुटतो का हे प्रश्न मला विचारण्याची शक्यता है का है वेला माला ले आहे काही वेळेला मला विचारलेले आहेत आणि मला आनंद वाटतो मला कळत नव्हतं तरी मला उत्तर देता आलं कारण आपला असा विश्वास आहे माझा असा विश्वास आहे जेव्हा मानवी बुद्धी थांबते देवाचा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतो हे आवश्यक आहे समजलं म्हणून आपल्याला आपल्या अभ्यास गटामध्ये केवळ यांना लिहिता वाचता येतं त्यांनाच आपण घेणार असं करू नका जे विश्वासणारे आहेत त्या सर्वांना घ्या आणि त्यांना हे प्रशिक्षण द्या की आपला विश्वास आणि आपण जे सांगतो ते स्वार्थ याचं समर्थन कसं करतात कारण आपण जर त्यांना जवळ केलं नाही त्यांना सांगितलं नाही आपण शिकलो नाही ह्याच्यासाठी तज्ज्ञ लोकांना घ्या त्यासाठीच मी सांगितलं तज्ज्ञ लोकांना घ्या त्यांना सांगा त्यांची मदत घ्या यासाठी की तुमचा अभ्यास आशीर्वादित व्हावा अर्थपूर्ण व्हावा आणि जो उद्देश आपल्या एस एस चर्चेसने समोर ठेवलेला आहे त्या उद्देशाप्रमाणे तुमची सर्वांची म्हणजे या मंडळांची जडणघडण व्हावी जोपासना व्हावी आपण वेळ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो माझी वेळ संपलेली आहे थँक यू ऑल फॉर दोज हू आर ऑनलाईन लिसनिंग टू अवर Socratic discussion and study together. On behalf of SA Churches, uh, we would like to say thank you very much for attending this. Please visit us again on Monday, next, and Thursday. May God bless you and take care of yourself. Thank you very much. <laughs> आणि डॉक्टर रेवरेंट ग्लॅबेंट पाळकसाहेब यांचे देखील मी विशेष आभार मानतो यावेळेस आम्ही शेवटची प्रार्थना करणार आहो आणि मग प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेणार आहोत मी विनंती करतो की रेवरेंट विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि शेवटची प्रार्थना ते करतील आणि रेवरेंट पटारे पाळक हे आशीर्वाद देतील आमच्या स्वर्गातील जिवंत बापा पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो ही सुंदरशी सायंकाळची वेळ तुझ्या चरणाजवळ बसून प्रभुदेवापा तुझ्या वचनाचं चिंतन मनन आणि तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष लावत असताना प्रभू तुझ्या दासाकडून जे काही वचन आम्ही ऐकलं शिकलो बापा ते खरोखर आमच्या जीवनासाठी आम्ही त्याचं लागू करण यासाठीच करावं की प्रभू आम्ही तुझ्यासाठी आम्ही परिपक्व ख्रिस्ती जीवन जगावं यासाठी की देव बापा जगाला प्रश्न आहे तो प्रश्न आम्ही खात्रीने द्यावा अनुभवाने द्यावा आणि जे काही ज्ञान प्रभू तो आम्हाला दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारे आम्ही जगाला ख्रिस्त गाजवावा यासाठी प्रभू तो आम्हाला या दिवसामध्ये तुझ्या वचनाद्वारे शहाणं करत आहेस सुबुद्ध करत आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो आजच्या या सुंदरशा सेशनबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभुदेवाप्पा यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडत असताना आम्हा सर्वांचा तू प्रभू हो चालक आणि मालक हो येशू प्रभूच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणूनच तो आहे आम्ही विनंती करतो की पटारे पाक पुढे येतील

आणि आता आपला तारणारा येशू ख्रिस्ताची कृपा देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या अध्ययनामध्ये या मंदिरात जमलेल्या तुझ्या दासांबरोबर जे जो ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आणि सदा सर्व काळ असो आम्ही आमे या रा